Hello, friends, welcome back to Study Education YouTube channel. How are you? I hope that you will be fine there, and I am also fine here. आपण स्टार्ट केला होता इलेवन बायोलॉजी सेकंड चॅप्टर तर त्या चॅप्टरवरील आपण बघत होतो टॅक्झनॉमिक कॅटेगरी ज्या सेवन ऑब्लिगेट कॅटेगरीज आहेत त्या म्हणजे कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करत असताना त्याला या सेवन ऑब्लिगेट कॅटेगरीजमध्ये टॅक्झनॉमिक कॅटेगरीजमध्ये ठेवावंच लागतं क्लासिफाईड करावंच लागतं तरच क्लासिफिकेशनची प्रोसेस कम्प्लीट होते मग मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फर्स्ट फोर टॅक्झनॉमिक कॅटेगरी डिस्कस केल्या होत्या त्या म्हणजे स्पेसी जिनस फॅमिली आणि ऑर्डर तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढच्या टॅक्झनॉमिक कॅटेगरीज बघणार आहे ते पण एकदम डिटेली त्या म्हणजे क्लास फायलम ऑर डिव्हिजन आणि किंगडम या थ्री टॅगनॉमिक एक कॅटेगरीज एकदम डिटेल आणि सोप्या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे आणि मित्रांनो या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी जे काही कंटेंट्स किंवा नोट्स तयार केलेले आहेत तर याच्यामध्ये एन सीआयटीचे पॉईंट्स इन्क्लूड आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र बोर्डच्या बुकचे सुद्धा पॉईंट याच्यामध्ये इन्क्लूड आहेत म्हणजे आजचं हे व्हिडिओ लेक्चर सर्व स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट आहे एनसीआटी या महाराष्ट्र बोर्ड स्टुडंट्स जो सगळ्यांसाठी ठीक आहे कारण तुम्ही थमनेल वाचला असेल की नीट या एक्झाममध्ये एन टीमधले पण प्रश्न विचारले जातात म्हणून आपल्याला आपल्या या स्टडी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती अशी स्टडी करायची आहे नीटच्या दृष्टीनं की आपल्या इथं सर्व टॉ ह्या टॉपिक्शी रिलेटेड सर्व डाऊट्स कॉन्सेप्ट टोटली इथंच क्लिअर झाल्या पाहिजेत म्हणजे तुम्हाला याच्याशी रिलेटेड दुसरीकडे कुठं भटकण्याची गरज पडणार नाही ठीक आहे आणि मित्रांनो व्हिडिओ लेक्चर एंडिंगपर्यंत काळजीपूर्वक बघा कारण मग याच्यानंतर तुम्हाला जरी तुम्ही ह्या टॉपिकशी रिलेटेड एन टी नाही वाचली ले तरी नो प्रॉब्लेम फक्त ह्या टॉपिकशी रिलेटेड या टॅगनॉमिक कॅटेगरीजबद्दल कारण तिथंच ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमचं काय होईल एन आय टीचे सुद्धा सर्व क्लिअर होऊन जातील म्हणून ओके सो त्यासाठी व्हिडिओ लेक्चर एंडिंगपर्यंत काळजीपूर्वक बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या चॅनलला शेअर करा ओके आणि जर तुम्ही माझे या आधीची व्हिडिओ लेक्चर्स बघितले नसतील या टॉपिकशी रिलेटेड किंवा चॅप्टरचे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्या सर्व चॅप इलेव्हन बायोलॉजीच्या चॅप्टरची व्हिडिओ लेक्चरचे प्लेलिस्ट देऊन देतो तिथून तुम्ही तिथून ते व्हिडिओ लेक्चर्स बघू शकता ओके सो आता मी जास्त इकड तिकडच्या गोष्टी करत नाही डायरेक्टली लेट्स कम टू द पॉईंट सो लेट गेट स्टार्ट बघा मित्रांनो आपण माग ऑलरेडी मागच्या मा व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण फोर टॅक्नॉमिक कॅटेगरीज एकदम डिटेली समजून घेतल्या आता जी टॅक्झनॉमिक कॅटेगरी जी बघा क्लास ठीक आहे तर सर्वात पहिलं समजून घ्यायचं क्लासमध्ये पहिला पॉईंट की क्लास ही जी टॅक्झनॉमिक कॅटेगरीज आहे तर ती ऑर्डरच्या नंतर हायर टॅगनॉमिक कॅटेगरी आहे ऑर्डरच्या नंतरची काय ती हायर टॅक्नॉमिक कॅटेगरीज आहे सगळ्यात पहिली कोण होती येते बघा स्पेसिस ओके स्पेसिसमध्ये काय होतं जेवढे पण समजा सिमिलर जे काही इंडिव्हिज्युअल्स होते ज्यांच्यामध्ये फंडामेंटल कॅरेक्टर्स त्यांचे सेम होते ठीक आहे ते सर्वांचा आपण ग्रुप तयार केला गेला आणि त्यांना आपण कशामध्ये स्पेसिजमध्ये ठेवलं त्याच्यानंतर आपण जिनस बघितलं जिनसमध्ये काय की जिनस कंटेंट ग्रुप ऑफ रिलेटेड स्पेसिज म्हणजे जे काही रिलेटेड स्पेसिज असतील ज्यांच्यामध्ये काही सिमिलर कॅरेक्टर असतील जे एकमेकांशी थोडेसे काय असतील रिलेटेड असतील त्यांना आपण काय केलं त्या स्पेसिजला आपण एका मोठ्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीजमध्ये ठेवलं आणि त्याला काय म्हणतात जीनस ओके त्याच्यानंतर आपण बघितलं फॅमिली फॅमिली काय फॅमिली का कंटेंट ग्रु ग्रुप ऑफ रिलेटेड जिनस म्हणजे का जे काही रिलेटेड जिनस असतील एकमेकांशी रिलेटेड ज्यांचे काही कॅरेक्टर्स मॅच होत असतील जे एकमेकांना थोडेफार सिमिलर असतील मग त्यांचा आपण काय केलं ग्रुप तयार केला आणि त्यांना आपण मोठ्या टॅग्रॉमिक कॅटेगरीजमध्ये ठेवलं त्या जिनसला आणि त्या कॅटेगरीला काय म्हणतात फॅमिली त्याच्यानंतर आपण बघितलं ऑर्डर ऑर्डर म्हणजे काय तर ऑर्डर कंटेन ग्रुप ऑफ रिलेटेड फॅमिली ज्या काही फॅमिली एकमेकांशी रिलेटेड असतील ज्यांचे काही कॅरेक्टर्स मॅच होत असतील जे काही एकमेकांशी थोडेफार सिमिलर असतील मग त्यांचा आपण एक ग्रुप तयार केला गेला आणि त्यांना आपण एक मोठ्या एक्झॉनॉमिक कॅटेगरीजमध्ये ठेवलं ठीक आहे त्याला काय म्हणतात ऑर्डर म्हणतात आणि आता आपल्याला डिस्कस करायचं आहे क्लास तर मग क्लासची डेफिनेशन कशी होईल की क्लास कंटेंट किंवा क्लास इज अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड ऑर्डर्स ज्या काही समजा क्लोजली रिलेटेड ऑर्डर्स आहे ज्या एकमेकांना सिमिलर आहे ज्यांचे काही कॅरेक्टर्स मॅच uh, होतात मग आपण काय केला त्यांचा ग्रुप तयार केला आणि त्यांना एक मोठ्या टॅक्नॉमिक कॅटेगरीजमध्ये ठेवलं आणि त्याला काय म्हणतात क्लास ठीक आहे आणि मग ही क्लास ही जी टर्म आहे तर ती कोण दिली तर याच्यात बघा पॉईंट सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट कारण नीटमध्ये आपल्याला एम सी क्यू शकतो तर क्लास ही जी टर्म आहे तर ती कार्ल लिनस यांनी काय दिली दिलेली आहे कोणती टर्म क्लास ठीक आहे मग आपण आता बघितलं क्लासची डेफिनेशन क्लास म्हणजे काय तर क्लास इज अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड ऑर्डर ज्या काही ऑर्डर एकमेकांशी रिलेटेड आहे एकमेकांशी सिमिलर आहे ज्यांचे काही कॅरेक्टर्स एकमेकांसोबत मॅच होतात मग आपण काय केलं त्या ऑर्डरचा ग्रुप तयार केला आणि त्यांना मोठ्या कॅटेगरीमध्ये ठेवलं त्याला क्लास म्हणतात ठीक आहे ना समजलं मग आता याच्यामध्ये आपल्याला आपण थोडं एक्झाम्पल बघू आता क्लासचे तर ॲनिमलच्या केसमध्ये बघा ॲनिमलच्या क्ले केसमध्ये आपण बघू आता ॲनिमल्समध्ये क्लासचे एक्झाम्पल सगळ्यात पहिले आपण प्रायमेटा आता आपल्याला माहिती आहे क्लास म्हणजे काय ग्रुप ऑफ रिलेटेड क्लोजली रिलेटेड ऑर्डर्स मग आता सगळ्यात अगोदर आपण घेतलं बघा प्रायमेटा ऑर्डर घ्या ठीक आहे ही प्रायमेटा ऑर्डर तर ह्या ऑर्डरमध्ये कोणकोणते समजा काय म्हणता येईल त्याला ऑर्गॅनिझम येतात किंवा ॲनिमल्स तर मंकी गोरला गिवन यासारखे काय याच्यामध्ये ॲनिमल्स येतात ठीक आहे ह्या प्रायमेटा ऑर्डरमध्ये त्याच्यानंतर आपण कार्नेओरा ऑर्डर घेतली कार्नीवडा ऑर्डरमध्ये काय कॅट डॉग या कॅट डॉग टायगर लेपड यांसारखे काय येतात या ऑर्डरमध्ये ॲनिमल्स येत असतात ठीक आहे मग आपण काय केलं गेलं ह्या प्रायमेटा ऑर्डरला आणि कार्नेओडा ऑर्डरचा ग्रुप तयार केला आणि त्याला आपण काय या एका मोठ्या टॅ कॅटेगरीमध्ये किंवा मोठ्या टॅक्नॉमिक कॅटेगरीमध्ये ठेवलं त्याला म्हणतात क्लास मग त्या कोणता क्लास येतो तर मॅमेलिया क्लास म्हणजे प्रायमेटा ऑर्डर आणि कार्निवॉर ऑर्डर हे कशामध्ये बिलॉंग्स करतात किंवा कशामध्ये प्लेस्ट आहे तर ते मॅ मॅमिया ह्या क्लासमध्ये त्याला आपण काय केलं गेलं ठेवले गेलेलं आहे आणि ते मॅमेलिया ह्या क्लासमध्ये बिलॉंग करतात बरोबर आहे मग आता आपण याला कशाच्या बेसिसवरती मॅमेलिया ह्या काय म्हणतात क्लासमध्ये ठेवलं तर बघा प्रायमेटा ऑर्डर आणि कार्निओरा ऑर्डर हे एकमेकांशी रिलेटेड आहे क्लोजली रिलेटेड आहे एकमेकांशी सिमिलर आहे यांचे कॅरेक्टर्स मॅच होतात आता कोणते कॅरेक्टर्स आहेत ते तर बघा सगळ्यात पहिले प्रायमेटा आणि प्रायमेटा ऑर्डर जे आहे किंवा कार्निओा ऑर्डर आहे तर यांच्यामध्ये जे ऑर्गनिझम्स येतात ठीक आहे तर यांच्यामध्ये सगळ्यात अगोदर मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट आहेत कोणत्या ग्लॅड्स ग्लँड्स मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट आहेत म्हणजे ज्या ग्लँड्स Uh, प्रो, मिल्क प्रोडक्ट्स म्हणजे मिल्कचं प्रोड्यूस करतात त्या ग्लँड्स या दोन्हीमध्ये पण प्रेझेंट आहे प्रायमेटा ऑर्डरमधल्या ऑर्गॅनिझममध्ये पण कार्नेवरमधल्या पण त्याच्यानंतर यांच्या या दोन्ही ऑर्डरमधल्या ऑर्गॅनिझमच्या बॉडी जी आहे त्यांच्या बॉडीवरती हेअर्स प्रेझेंट आहे काय प्रेझेंट आहे हेअर्स प्रेझेंट आहेत मग आपण हा बेस घेतला म्हणजे या दोन्ही काय एकमेकांशी रिलेटेड आहेत दोन्हीमध्ये मॅमरी गॅन्स पण प्रे प्रेझेंट आहेत आणि हेअर पण प्रेझेंट आहे म्हणून आपण ह्या सिमिलरिटी ह्या सिमिलरिटी सिमिलर कॅरेक्टरच्या बेसिसवरती आपण त्यांचा ग्रुप तयार केला आणि त्यांना मोठ्या कॅटेगरीमध्ये ठेवलं त्याला काय म्हणतात क्लास तर त्या क्लासला नेमका मॅमालिया काय मॅमालिया क्लास लक्षात ठेवायचं प्रायमेटा ऑर्डर आणि कार्निवॉर ऑर्डर बिलॉंग्स टू मॅमालिया क्लास समजलं तुम्हाला एकदम सिम्पल काहीच अवघड नाही फक्त हे एक्झाम्पल लक्षात घ्यायचं ओके त्याच्यानंतर आता प्लांटच्या केसमध्ये एक्झाम्पल बघू आपण आता ॲनिमल्समध्ये बघितलं आता प्लांट्समध्ये कोणते एक्झाम्पल आहे बघा मी तुम्हाला एकदम डिटेली सांगत एवढं व्यवस्थित कान देऊन लक्ष द्या आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट एक, एक सांगायचा राहिलं तुम्हाला बघा मग आता याच्यामध्ये आपण बघितलं की क्लासमध्ये काय ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड ऑर्डर्स परंतु ह्या क्लासमध्ये जे काही ऑर्गनिझम येतील ठीक आहे तर यांच्यामध्ये जे सिमिलर जे कॅरेक्टर अस कॅरेक्टर सिमिलर असतील परंतु ते स्पेसी जिनस फॅमिली ऑर्डर यांच्यापेक्षा काय असतील कॅरेक्टर्स कमी सिमिलर असतील ठीक आहे ॲज कम्पेर्ड टू जिनस फॅमिली ऑर्डर यांच्यापेक्षा क्लासमध्ये जे काही ऑर्डर्स प्रेझेंट आहे जे काही ऑर्गनिझम प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये हे कॅरेक्टर्स लेस असतील ठीक आहे समजलं सिमिलर असतील परंतु यांच्या बाकीपेक्षा काय असतील कमी सिमिलर असतील ओके त्याच्यानंतर आता प्लानच्या केसमध्ये एक्झाम्पल बघू आपण आता स्पा सॅपिंडल सॅपेंडेल्स हे एक ऑर्डर आहे त्याचबरोबर पॉलिमोनियल्स हे एक ऑर्डर आहे ह्या दोन ऑर्डर्स आहे तर सॅपेंडेल्स ऑर्डरमध्ये ही काय मँगोची समजा मँगोची ऑर्डर आहे ठीक आहे मँगो याच्यामध्ये मँगो यासारखे याच्यामध्ये प्लांट्स कन्स्टिट्यूट होत असतात त्याचबरोबर पॉनि पॉलिमोनियल्समध्ये काय पोटॅटो झालं ब्रिंजल झालं त्याच्यानंतर पेट पेटोनिया धतुरा यासारखे ठीक आहे मग आता ह्या सॅपेंडेल्स आणि पॉलिमोनियल्स या दोन ऑर्डर डिफरंट आहे परंतु आपण त्याला त्यांचा ग्रुप तयार केला आणि त्यांना एका मोठ्या कॅटेगरीमध्ये ठेवलो त्याला क्लास म्हणतात आणि तो क्लास कोणता आहे डाय डाय कोटल्या डनी हा काय त्यांचा क्लास आहे बरोबर आहे ह्या जरी दोन डिफरंट ऑर्डर असल्या परंतु ह्या एकमेकांशी क्लोजली रिलेटेड आहे यांचे काही कॅरेक्टर्स मॅच होतात ठीक आहे यांचे कॅरेक्टर्स मॅच होतात एकमेकांना सिमिलर आहेत आणि ह्या कॅरेक्टरच्या सिमिलर कॅरेक्टरच्या बेसिसवरती आपण काय केलं त्यांना ह्या डाय कोटल्या ह्या एकाच क्लासमध्ये त्यांना पूट केलं गेलं त्यांना या ह्या क्लासमध्ये काय केलं क्लासिफाईड केलं गेलं ओके एवढं तुम्ही फक्त लक्षात घ्यायचं ठीक आहे आणि यांच्यात कॅरेक्टर्स सिमिलर असतील परंतु बाकीच्या जे आपण स्पेसिस जिनस फॅमिली ऑर्डर बघ बग, बघितलं तर यांच्यापेक्षा कमी डायक ऑटलाडॅन क्लासमध्ये जे येतात त्यांच्यामध्ये काय कमी सिमिलर असतील आपण बघितलं ना जसं जसं आपण स्पेसिसपासून वरती जातो जिनस फॅमिली ऑर्डर त्याच्यानंतर क्लास की फायलम किंगडम तसं त्याचे काय होतात खालून वरती कॅरेक्टर्स सिमिलर कॅरेक्टर्स कमी कमी होत जातात ओके हा पॉईंट आपण लक्षात घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपण बघितलं हे बघितलं आपलं कंप्लीट झाला कोणता ऑर्डर आता त्याच्यानंतर आपण क्लास कंप्लीट झाला आता आपण बघणार आहे फायलम आणि डिवी फायलम किंवा डिव्हिजन बघणारे आणि क्लासमध्ये लक्षात घ्या प्लांटच्या केसमध्ये डायकॉटले मोनो मोनिकॉटलेडन हे क्ला आ, क्लास येत असतात ठीक आहे त्याचबरोबर सपिक्स कोणतं यूज होतं शेवटीला एंडिंगला सपिक्स कोणतं यूज होतं इन केस ऑफ प्लांट्स तर ड एन ए डनी वगैरे यासारखे काय होतं सपिक्स जिथं आले समजून घ्यायचं ही प्लांटची ऑ क्ला प्लांटचा क्लास आहे आणि ॲनिमलच्या केसमध्ये कोणते सफिक्स यूज होतात एंडिंगला तर ते पण एक मिनटं लक्षात घ्या जसं की मॅमा मॅमालिया क्लास असेल एओस क्लास असेल हे वेगवेगळे काय क्लास आहेत समजलं आता आपण बघू फायलम किंवा डिव्हिजन तर सगळ्यात अगोदर पॉईंट लक्षात घ्या महत्त्वाचा हो फायलम ही जी टर्म आहे तर ती ॲनिमलच्या केसमध्ये यूज केली जाते फायलम टर्म आणि डिव्हिजन जी टर्म तर केस आहे हो okay? तर ती प्लांटच्या केसमध्ये यूज केली जाते महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात घ्या आपण इथे कन्फ्यूज होतो बरेच जण त्याच्यामुळं फायलम टर्म इन केस ऑफ ॲनिमल्स आणि डिव्हिजन टर्म इन केस ऑफ प्लांट्स ओके त्याच्यानंतर फायलम जी टर्म आहे तर ती कोणं दिली सॅन्टिसचं नेम पण आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर फायलम हिजी टर्म आहे तर ती क्युएर नावाच्या दिलेली आहे त्याचबरोबर डिव्हिजन ही जी टर्म आहे तर इन केस ऑफ प्लांट तर ती कोणतं दिलेली तर इचलर नावाच्या सायंटिस्टनं जे इचलर नावाच्या सायंटिस्टनं दिलेली आहे इम्पॉर्टंट पॉईंट एक क्वेश्चन एम सी क्यू बनू शकतो ठीक आहे मग आता फायलम किंवा डिव्हिजन म्हणजे नेमकं काय का हे लक्षात घेऊ आपण आता तर फायलम किंवा डिव्हिजन म्हणजे जसं आपण बघितलं स्पेसिसमध्ये ग्रुप ऑफ रिलेटेड फा इंडिव्हिज्युअल ज्यांच्यामध्ये फंडामेंटल कॅरेक्टर सिमिलर असतील जीनस म्हणजे आपण बघितलं ग्रुप ऑफ रिलेटेड स्पेसीस त्याच्यानंतर आपण त्याच्यावरतीवरती जर जसं जसं गेलो फॅमिली इज अ ग्रुप ऑफ रिलेटेड जीनस त्याच्यानंतर ऑर्डर इज अ ग्रुप ऑफ रिलेटेड फॅमिली त्याच्यानंतर आपण क्लास बघितला क्लास इज अ ग्रुप ऑफ रिलेटेड ऑर्डर्स तर आता आपण फायलम डिव्हिजन बघते मग फायलम डिव्हिजनची डेफिनेशन कशी होईल तर फायलम ऑर डिव्हिजन इज अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड क्लासेस क्लोजली रिलेटेड क्लासेस म्हणजे जे काही क्लासेस एकमेकांना क्लोजली रिलेटेड असतील ज्यांचे काही कॅरेक्टर्स मॅच होत असतील जे एकमेकांना सिमिलर असतील मग त्यांचा आपण ग्रुप तयार केला आणि त्यांना एका मोठ्या कॅटेगरीमध्ये ठेवलं आणि त्याला काय म्हणतात फायलम किंवा डिव्हिजन प्लांट असेल तर डिव्हिजन आणि फाय ॲनिमल असेल तर आपण फायलम म्हणतो त्याला ओके हे तुम्ही लक्षात घ्यायचं म्हणजे जे काही ग्रुप ठीक आहे ना जे काही क्लासेस एकमेकांशी सिमिलर असतील जे काही एकमेकांशी क्लोजली रिलेटेड असतील सिमिलर असतील त्यांचा ग्रुपला काय म्हणत असतात फायलम किंवा डिव्हिजन हे आपण लक्षात घ्यायचं समजलं नंतर घ्यायचं एक एक आता एक्झाम्पल एक्झाम्पल बघू ॲनिमलच्या केसमध्ये आता सगळ्यात अगोदर मॅ वेगवेगळे आहे बघा मॅमालिया झालं ॲम्फिबिया झालं रेप्टेलिया झालं पिस्केट झालं आणि एव झालं हे काय ॲनिमलच्या केसमध्ये वेगवेगळे वे क्लासेस इथं दिलेले आहे मॅमालियामध्ये आपण ॲनिमलसुद्धा प्रेझेंट येतो त्याचबरोबर ॲम्फिबियामध्ये Uh, त्याच पिस्केसमध्ये कौन कोण कोण येतात जसं की फिश झालं वगैरे हे येत असतात एम पीबीआयमध्ये फ्रॉग वगैरे येतात रेप्टिलियामध्ये मा तुम्हाला माहीत असेल रेप्टाईल्स येतात सरपटणारे वगैरे समजलं तुम्हाला मग हेही वेगवेगळे वेग डिफरंट वेग क्लासेस आहे मग आता आपण काय केलं गेलं या डिफरंट क्ला क्लासेसचा ग्रुप तयार केला गेला आणि त्यांना मोठ्या कॅटेगरीमध्ये ठेवलं त्याला काय म्हणतात फायलम म्हणतात इन केस ऑफ ॲनिमल आहे म्हणून फायलम आणि त्या फायलमला काय नाव दिलं कॉर डेटा त्या फायलमचं नाव काय कॉर डेटा ठीक आहे म्हणजे हे डिफरंट क्लासेस आहे हे वेगवेगळे क्लास आहेत मॅमालिया असेल एम पी बी आर रेप्टाईल पिसकेस एव्ह हे वेगवेगळे डिफरंट क्लासेस आहेत परंतु यांच्यामध्ये काही कॅरेक्टर सिमिलर आहे एकमेकांना क्लोजली रिलेटेड आहेत ठीक आहे एकमेकांचे कॅरेक्टर यांच्यामध्ये मॅच होतात मग याच्या बेसिसवरती आपण काय केलं गेलं त्यांना ग्रुप केलं आणि त्यांना फाय कॉडेटा ह्या फायलममध्ये फूट केलं ओके मग आता कोणत्या कॅरेक्टरच्या बेसिसवरती कोणत्या सिमिलरिटीच्या बेसिसवरती आपण यांना एकाच फायलामध्ये कॉडेटामध्ये वेगवेगळ्या क्लासेसला फूट केलं तर बघा लक्षात घ्या बेस्ट ऑन द कॉमन फीचर प्रेझेन्स ऑफ नोटोकॉड अँड डॉर्सल न्यूरल सिस्टम मित्रांनो हा पॉईंट्स मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्सने नोट डाऊन करून घ्यायचा म्हणजे काय की ह्यांच्या स यांच्या सगळ्यांमध्ये जेवढे का ना ऑर्गॅनिझम ॲनिमल्स किंवा ज्या जे काय असतील तर यांच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे काय नोटोकॉर्ड प्रेझेंट आहेत आपण टेन्थला शिकलो नोटोकॉर्ड म्हणजे काय रॉडलाईक स्ट्रक्चर दॅट सपोर्ट द बॉडी यांच्या बॉडीला जी सपोर्ट करणारा ऑडलेक्स स्ट्रक्चर आहे तर त्यांच्यामध्ये नोटोकॉड प्रेझेंट आहे त्याचबरोबर डॉर्सल साईडला म्हणजे पाठीकडच्या साईडला न्युरल सिस्टमसुद्धा यांच्यामध्ये प्रेझेंट आहे आता इथं मला एक इमेज लावायची होती जी तुम्हाला समजलं असतं आणखी डीपमध्ये बट ओके समजून घ्या इथं फक्त की यांच्यामध्ये काय सगळ्यांमध्ये जे ऑर्गॅनिझम येईल त्यांच्यामध्ये एक कॉमन फीचर्स कोणकोणते सिमिलर यांच्यामध्ये नोटोकॉड प्रेझेंट आहे त्याचबरोबर हॉलो न्युरल सिस्टम प्रेझेंट आहे म्हणजे डॉर्सल साईडला न्यूरल सिस्टम प्रेझेंट आहे म्हणून हे कॅरेक्टर यांच्यामध्ये सेम असल्यामुळे कॉमन फीचर्स आपण त्यांचा ग्रुप तयार केला आणि एकाच फायलामध्ये त्यांना कॉर्डेटामध्ये पोट केलं समजलं मग तुम्हाला ॲनिमलच्या केसमध्ये एक्झाम्पल कोणतं हे तुम्हाला मॉस्ट इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रश्न नीटमध्ये येणे येऊ शकतो आपण तयारी पक्की करायची प्रश्न येऊ हो या ना येऊ परंतु हे लक्षात ठेवायचं मॉस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे नंतर हे प्लांटच्या केसमध्ये एक्झाम्पल बघू आता प्लांटच्या केसमध्ये बघा मोनोकॉटलेडनी आणि डायकॉटलेडनी हे डिफरंट क्लासेस हे दोन वेगवेगळे क्लास आहे आपण बघितलं ना आपण काय बघत आहे फायलम किंवा डिव्हिजन म्हणजे ग्रुप ऑफ रिलेटेड क्लासेस ग्रुप ऑफ रिलेटेड क्लासेस ओके मग आता प्लांटच्या केसमध्ये आहे म्हणून आपण याला डिव्हिजन म्हणत असतात मग आता हे मोनोकॉटलेडनी आणि डायकॉटलेडनी हे वेगवेगळे डिफरंट क्लासेस आहे परंतु आपण त्यांचा ग्रुप तयार केला आणि त्यांना मोठ्या कॅटेगरीमध्ये ठेवलं त्याला डिव्हिजन म्हणतात ठीक आहे त्याला डिव्हिजन म्हणतात इन केस ऑफ प्लांट आणि त्या डिव्हिजनला नाव काय अँजीओ स्पर्मा काय डिव्हिजनला काय नाव आहे अँजीओ हे त्याचं नाव आहे समजलं मित्रांनो मग आपण हे डिफरंट क्लासेस जरी डिफरंट क्लासेस आहे परंतु यांना आपण एकाच डिव्हिजनमध्ये का ठेवलं तर यांचेच एकमेकांशी रिलेटेड आहे यांचे काही कॅरेक्टर्स मॅच होतात एकमेकांना एक थोडेफार सिमिलर आहे मग याच्याच सिमिलरिटीच्या बेसिसवरती आपण काय केलं त्यांना ग्रुप तयार केला आणि एकाच डिव्हिजनमध्ये ठेवलं त्याला काय म्हणतात अँजीओस्पर्मा त्याच्यामध्ये अँजीओ म्हणजे फायलम ऑर डिव्हिजन इज अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड क्लासेस ठीक आहे आपण हे प्लांट आने चे केस एक प्लांट आणि ॲनिमलच्या केसमध्ये एक्झाम्पल बघितलं जर जा जसं आपण स्पेसिसपासून वरती येत जाऊ तस त्याच्या यांच्यामध्ये कॉमन कॅरेक्टर्स कमी कमी होत जातील आता डिव्हिजन किंवा फायदामध्ये पण कॉमन कॅरेक्टर्स सिमिलर आहेत परंतु ते ॲज कम्पेअर्ड टू स्पेसिजिनस फॅमिली ऑर्डर क्लास यांच्यापेक्षा कमी कॅरेक्टर सिमिलर आहे व्हेरी लेस कॅरेक्टर्स सिमिलर आहे परंतु आ, आउडर, सिमिलर आहेत ठीक आहे, आहे थी। ना पण खूप कमी सिमिलर आहेत हे पॉईंट पण लक्षात घ्यायचा